सर्व गोत्रीय परिवारास सर्व संत महंत आणि गुरुवर्य यांना सादर दंडवत प्रणाम तर मंडळी आज आपण स्मरणाचा शास्त्रीय विधी पाहणार आहोत सर्व प्राप्त प्राप्तकाळी उठून उत्तराभिमुख पाच दंडवत घालावे निर्वेद अनुताप अनुसूच व आर्थपूर्वक परमेश्वर नामाचा उच्चार करावा स्मरण करताना श्रीचरणापासून श्री मुकुटापर्यंतच्या लीळा आठवून स्मरण करावे स्मरण करताना परमेश्वर अप्राप्तीचे दुःख करावे गृहस्थ धर्मात असताना सर्वांना एकदम विधिवत स्मरण करणे जमत नसेल त्यांनी हळूहळू प्रयत्न करावा व कालांतराने विधिवत स्मरण करावे पण विधिवत स्मरण शक्य नाही म्हणून नामस्मरण करण्याचे सोडू नये आपले नित्यकर्म आचरताना उठता बसताना खातापितांना झोपताना जितके जमेल तितके परमेश्वरास आठवावे पण रिकामा दिवस जाऊ देऊ नये जेणेकरून आपण हमेशा सर्व काळ परमेश्वराच्या सानिध्यात राहू कारण जगात परमेश्वर दुर्लभ आहे त्याहीपेक्षा परमेश्वराला आठविणारा दुर्लभ आहे ब्रह्मविद्याशास्त्रात भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी नामाचे दहा ठाय म्हणजे नामस्मरणाचे दहाय प्रकार आहेत त्यांचे कसे फायदे आहेत हे आपण पाहूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुमचा घेतो मी सर्वांना पुन्हा एकदा सादर दंडवत प्रणाम